वर्षा कुंडली कुंभकर्ण राहणार वरवट तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथली बिनविरोध सरपंच म्हणून माझी निवड झालेली आहे. माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांना मला सरपंच केलेला आहे. माझी इच्छा अशी आहे की गावात विकास करायचा आहे. पहिले माझी इच्छा होती की कचरा कुंडी आम्हाला जे महिलांना जे त्रास आहे जे कचरा टाकायचा ते मला करायचं आहे. पुन्हा रोड करायचे आहे तर पाण्याची योजना करायची आहे. शेती हां ते करायचं आहे. पुन्हा असा इच्छा मनात आहे की जे आमच्या गावात महादेवाचं मंदिर आहे तिथे पण मला रस्ता करायची माझी खूप इच्छा आहे. किंवा आपलं काही ना काहीतरी विकास झाल्याबद्दल आपलं नाव राहावं याच्याबद्दल माझी खूप इच्छा आहे की करावं आपण काहीतरी गावाचा विकास करण्याबद्दल. पुन्हा हे लाईट लाईनीसाठी करायचं आहे. अशासाठी माझी खूप इच्छा आहे की करावं आहे. पूर्ण गावानं मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. नमस्कार, मी पुंडलिक तानाजी कुंभकर्ण सरपंच प्रतिनिधी या नात्यानं दोन शब्द सांगतो. सर्व गावांनी आम्हाला जे बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार. यापुढे असाच विश्वास राहतील राहो अशी मी सध्याच्या इच्छा बाळगितो व तसेच पुढील कार्यला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. गावामध्ये खूप काही प्रश्न राहतात जसे की रस्त्याचे, वीज, पुन्हा पांदन रस्ते, शेतीसाठी खूप लोकांना त्रास आहे. ते करायची माझे एक इच्छा आहे. समजा ते व्हाव, सगळ्यांनी गावकऱ्यांनी सहकार्य करावं. तसेच नाल्याचा पण गंभीर प्रश्न आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी आमच्या ते दोनच आहेत, ते पण करायची इच्छा आहे. त्याच्यानंतर सीसी रस्ते, पुन्हा एक गाव आहे आमच्या इकडे ते त्याच्या पण पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे. आमच्या गावात पण पाण्याचा प्रश्न आहे, त्याचं पण तात्पर्य समजा करावा अशी इच्छा आहे. समजा त्याच्यानंतर बरेच समजा लाईटच्या शेतीविषयी समजा डीपी नाहीत गावामध्ये शेतीला, गावात पण आमच्या डीपी नाहीत, हे करावं म्हणून खूप इच्छा आहे. समजा त्याच्याबद्दल पुन्हा घरकुलाचा पण आहे, थोडेफार आले तर अजून येतील. पुन्हा त्याच्यामध्ये जे समजा ऑनलाईन केली त्याचा पण विचार करा. असं सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? नाही, इथून मनाटा म्हणून गाव आहे. हो, असलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण ते आरोग्य केंद्र आमचं मनाटा आहे, त्याच्यामुळे आमच्या गावात येणं शक्य नाही वाटली. आमचं म्हणलं जनावरांसाठी काय जनावरांसाठी पण खूप आहे सर आवड. व्यवस्था करणं आवश्यक आहे. समजा ती पाहिजेतच, हो व्यवस्था करणं पाहिजेत. पाण्याची आता बोर वगैरे आहेत समजा आमच्या घरी बोर स्वतःची ज्याची त्याला हातात, पण दुसरी जी बाया हातात ती पण म्हणायला की आम्हाला स्वतःचा बोर पाहिजे. आम्हाला जे बिनविरोध सर्वांनी गावकऱ्यांनी जे बिनविरोध पद दिलं सरपंच पद त्याबद्दल सर्व गावकऱ्याचे आम्ही मनस्वी आभार मानतो. पुढील कार्याला आम्हाला शुभेच्छा राहो हीच त्यांच्याकडे प्रार्थना. ज्ञानेश्वर विश्वनाथ सूर्यवंशी, मला सरपंच या पदासाठी बिनविरोध गावाने माझ्यावर जे विश्वास ठेवला आणि जे विश्वास दाखवला मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि पुढील जे वाटचालीस जे माझ्याच्याने घडू शकते जेवढे कामात आणण्याचा मी प्रयत्न करीन. आणि सध्या तर स्मशानभूमीचा एक प्रॉब्लेम आहे आणि रस्त्याचा पाणी पुरवठ्याचं तरी काम चालू आहे सध्या. सिमेंट हे सीसी रोड आणि नाल्याचा प्रश्न थोडा मोठाच आहे. नाल्याचा प्रश्न मोठा झाल्यामुळे रोगराई कसराई. गावकऱ्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास दाखवला मी त्याला तडा जाऊ देणार नाही. मी सर्व गावकऱ्यांचा आभार मानतो.